उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सोलापूरच्या दौऱ्यावर, नवीन जिल्हाधिकारी कार्यालयाचं उद्घाटन तसंच सोलापूर महानगरपालिकेच्या सुशोभित करण्यात आलेल्या वास्तूचं लोकार्पण करणार. अखिल भारतीय किसान सभेकडनं फडणवीसांचा ताफा अडवण्याचा इशारा, शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांची पूर्तता न केल्यामुळे दिला इशारा. सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नूतन वास्तूचं आज उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन होणार. नूतन वास्तूवरती केली आकर्षक विद्युत रोषणाई आणि सजावट. केजरीवालांच्या मुंबई दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस, शरद पवारांची घेणार भेट. शनिवार रविवारी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दिल्ली दौऱ्यावर, नीती आयोगाच्या बैठकीचं निमित्त. आशिष देशमुख यांची काँग्रेस पक्षातनं 6 वर्षांसाठी हकालपट्टी, पक्षातल्या नेत्यांविरोधात केलेल्या वक्तव्यामुळे कारवाई. ओबीसींच्या कल्याणासाठी आवाज उठवल्यामुळे आपल्याला पक्षातनं काढलं, आशिष देशमुख यांचा काँग्रेसवरती आरोप. प्रकाश आंबेडकरांची केंद्र सरकारवर टीका, एकच माणूस कठपुतली नाचवत असतो पण देशात दोघे आहेत, एक मोदी आणि दुसरे शहा, वंचितच्या सभेत आंबेडकरांचं विधान. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वात रिपाईचं महाराष्ट्र प्रदेश राज्यव्यापी अधिवेशन 28 मेला शिर्डीत. तेलंगणाचे मुख्यमंत्री बीएसआरचे सर्वेसर्वा के चंद्रशेखर राव तेलंगणासह महाराष्ट्रातनं लोकसभेची निवडणूक लढवणार, सूत्रांची माहिती. नितीन गडकरी यांना धमकीच्या प्रकरणात आज एनआयएचं एक पथक नागपुरात येण्याची शक्यता, एनआयएचे डीआयजी नागपुरात येऊन पोलिसांनी केलेल्या तपासाची माहिती घेणार. जलयुक्त शिवारच्या दुसऱ्या टप्प्याची सुरुवात, मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला योजनेचा आढावा. भाजपा आमदार आशिष शेलार यांनी सिल्वर ओकवरती घेतली शरद पवारांची भेट, भेटीचं कारण अस्पष्ट. यशवंत जाधव यांच्या भ्रष्टाचाराबद्दल आदित्य ठाकरे गप्प का, भाजपा आमदार आशिष शेलार यांचा सवाल. कल्याणमध्ये नाना पटोलेंच्या स्वागतासाठी लावण्यात आलेल्या बॅनरमध्ये भावी मुख्यमंत्री असा उल्लेख, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण. मुंबई आणि नवी मुंबई रायगडला जोडणाऱ्या ट्रान्स हार्बर लिंक रोडची मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडनं पाहणी, प्रकल्पाची एक बाजू पूर्ण, तासाभरात न्हावाशेवा आणि पनवेला पोहोचता येणार. मुंबईत काल दिवसभरात 22 रुग्णांची नोंद, 24 जण कोविडमुक्त, 22 रुग्णांपैकी 18 जणांना कोणतीही लक्षणं नाहीत. मुंबई आणि आसपासच्या परिसरात यंदा मान्सून 11 ते 12 जून दरम्यान दाखल होणार असल्याचा अंदाज. राज्यातल्या कमाल तापमानात घट होणार, हवामान खात्याचा अंदाज, तापमानात 4 ते 6 अंशांची घट होण्याचा अंदाज. हिंगोली जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पावसाची हजेरी, पावसामुळे मशागतीची कामं खोळंबली, भाजीपाल्यासह उन्हाळी ज्वारी संकटात. कोस्टल रोडचं काम अंतिम टप्प्यात, दुसऱ्या बोगद्याचं काम पुढच्या आठवड्यात पूर्ण होणार, हा प्रकल्प नोव्हेंबर महिन्यापर्यंत सेवेत येईल. पावसाळा सुरू होण्यापूर्वी उघड्या मॅनहोल्सचा बंदोबस्त करा, मुंबई उच्च न्यायालयाचे मुंबई महापालिकेनं निर्देश. 12वीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर होणार, दुपारी 2 वाजता ऑनलाईन पद्धतीनं निकाल. सचिन वाझेंना माफीचा साक्षीदार होण्यास दिलेली मंजुरी, ईडीकडनं मागे. सचिन वाझेंनी माफीचा साक्षीदार होण्याची तयारी दाखवत त्याबाबतचा अर्ज केला होता. मुंबईतील बहुचर्चित बेस्ट बेकरी केस प्रकरणी मुंबई सत्र न्यायालयात आज निकाल अपेक्षित. आरोपींविरोधातला खटला पूर्ण झाला असून त्यावरचा निकाल कोर्टानं राखून ठेवलेला आहे. समृद्धी महामार्गाच्या दुसऱ्या टप्प्याचं उद्या लोकार्पण, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडेल कार्यक्रम. अनंत करमुसे मारहाण प्रकरणी ठाणे पोलिसांकडनं आरोपपत्र, आरोपपत्रात आमदार जितेंद्र आव्हाडांनी मारहाण केल्याचा आरोप. विरारमधल्या बांधकाम व्यावसायिक सुरेश दुबे खून प्रकरणात भाई ठाकूरसह तिघांची निर्दोष मुक्तता, पुण्यातल्या कोर्टाचा निकाल. राष्ट्रवादी काँग्रेसची अहमदनगरमध्ये 9 जूनला सभा, वर्धापन दिनाच्या निमित्तानं राष्ट्रवादीची 10 जूनला मुंबईत सभा. नागपूर भाजप युवा मोर्चाच्या वतीनं राहुल गांधींच्या विरोधात निदर्शनं, यावेळी कार्यकर्त्यांकडनं राहुल गांधींचा प्रतिकात्मक पुतळा जाळला. जालन्यातही भाजप युवा मोर्चाचं राहुल गांधींच्या विरोधात आंदोलन, राहुल गांधींची छत्रपती शिवरायांशी तुलना करणारा व्हिडिओ डिलीट करण्याची मागणी. पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आरोग्यमंत्री तानाजी सावंतांच्या विरोधात आंदोलन, पुण्यातल्या औंध रुग्णालयाचं खासगीकरण करून 85 एकर जमीन गिळंकृत करण्याचं षड्यंत्र असल्याचा आरोप. पंढरपूरमधल्या विठ्ठल मंदिराचा आराखडा मंजूर, 73 कोटी 85 लाखांच्या आराखड्याला शिखर समितीची मान्यता. भीमा नदीपात्रात जलसमाधी मिळालेलं हेमाडपंथी पळसनाथाचं मंदिर पुन्हा दिसू लागलं, उजनीचा पाणीसाठा कमी झाल्यामुळे मंदिर दर्शनी पडू लागलंय. वाशिमच्या शिरपूरमध्ये भगवान पार्श्वनाथाच्या तिसऱ्या लेपन प्रक्रियेला सुरुवात, दिगंबर पंथीयांना विश्वासात न घेता आणि कोणतीही सूचना न करता लेपन प्रक्रिया करण्यात येत असल्याचा महंतांचा आरोप. सरकारनं धीरेंद्र कृष्ण शास्त्रींच्या सुरक्षेत वाढ केली, दिली वाई श्रेणीची सुरक्षा. नागपूर परिवहन विभागातील वादग्रस्त अधिकाऱ्यांची हकालपट्टी, यात संकेत गायकवाड, गीता शेजवळ, राजू नागरे यांचा समावेश.
बुलढाणा जिल्ह्यातील खामगावमध्ये शासकीय वसतिगृहातल्या मुलींचं आंदोलन, वसतिगृहातील असुविधेवरनं मुलींचा आक्रोश। ठाणे शहरातल्या तलावांमध्ये बोटिंगसाठी पर्यटकांना सुरक्षा साधनं न दिल्यास ठेकेदारावरती होणार कारवाई, महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांचा इशारा। गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदाचा खांदेपालट होणार, ज्येष्ठ संचालक अरुण डोंगळे यांची अध्यक्ष म्हणून आज निवड होईल। एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।